हेलो। हाँ लेते। नहीं एकटे नहीं, अजून चार जण आहेत तिच्या सोबत। चॅनल वाल्यांचं माहिती आहे ना तुला। करेक्ट आहे, करेक्ट आहे, असेच असतात ते। काय करतायत त्यांचं त्यांना कळत नाही। आता आपण काय मजा बघायची पुढचे 7 दिवस। एकदम एन्जॉय। बाय। मृत्युंजय का नाव आहे बंगल्याच, नाव ऐकूनच भीती वाटली। ओनर खरच किती डेंजर नाव आहे। ओ गार्गी मॅडम बोला, आता काय करायचं? अजून व्यवस्थित शोधाशोध करायची। आत्ता हे खूप थकायला झालंय यार। नाही नाही आता काही करायची गरज नाही। का नाही म्हणजे उद्या सकाळी उठून आपण शोधाशोध करूया, बघूया काही हाती लागतंय। बाय द वे तुम्ही दोघी त्या पहिल्या रूम मध्ये झोपा, आम्ही बाजूच्या रूम मध्ये असू। ओके। दोघींचे फोन चार्ज आहेत ना? हो माझा फोन चार्ज आहे। नाही गरज लागू शकते म्हणून विचारलं। गुड। आणि पाण्याच्या बॉटल सुद्धा ठेवा, रात्री काही वाटलं तर हाक मारा आम्हाला। या चला। गुड नाईट। चला पक्या। हा तू सुद्धा गाडीतून आपल्यासाठी पाण्याच्या बॉटल्स घेऊन चल आपण रूम मध्ये जाऊया। दादा मी बाहेर एकटं जायचं। काय झालं? नाही ते बाहेर जायला थोडी भीती वाटते ना म्हणून। तू एक काम कर आता बाहेर जा आणि सरळ घरी जा, परत येऊच नकोस ना। नाही सॉरी दादा जातो। मला वाटत नाही यार मला इथे झोप येईल। का ग? म्हणजे असं खाली झोपण्याची सवय नाहीये मला। रुचिता आपण इथे 7 दिवस राहणार आहोत, होईल हळूहळू सवय। अग प्लीज यार मला घाबरवू नकोस। किती घाबरतेस ग तू? हा अग सॉरी। बर ऐक ना, तुला खरच असं वाटत का की इथे काहीतरी विचित्र घडत असेल?
या बंगल्यात काय विचित्र आहे मला नाही माहित, पण जे काही आहे तेच आपल्याला शोधायचंय. होप सो. जे काही आहे ते दोन दिवसात सापडेल, 7 दिवस थांबावं नाही लागणार. या, फिंगर्स क्रॉस्ड. येस. चला झोपायचं आता. हो. गुड नाईट. गुड नाईट. सेड्रिक, ए काय करतोय तू? फिल्म बघतोय. बघ भारी आहे. फिल्म काय बघतो? झोप लवकर, सकाळी उठायचंय. दादा पाणी आणलं. ठेव इथेच ठेव. हे सेड्रिक, उठ ना. काय आलं? तू इथे कॉर्नरला झोप ना. का? मला खूप भीती वाटते रे. ए चल रे झोप, नाटकी नको करू. हे सेड्रिक, उठ ना प्लीज यार. झोप नाही. ए नाही रे बाबा, झोप सर. बस एक दिवस. नाही रे, झोपू दे मला एकच दिवस. डोक्यात नको जाऊ, खवडा देईन तुला. हे काय रे तुमचं, झोपा ना चुपचाप. लेदा सेड्रिकला सांगा ना कोपऱ्यात झोपायला. मला खूप भीती वाटते हो. आणि मी घरी म्हणजे लालबागला आई बाबांच्या मध्ये झोपतो. प्लीज. एक नंबरचा फट्टू आहेस रे तू खरंच. बस सेड्रिक जाऊ दे, झोपू दे त्याला.
सात दिवस सात रात्र सात दिवस सात रात्र सात दिवस सात रात्र सात दिवस सात रात्र सैड्रिक चला उठा आता किती वाजले मला सांगतो या बंगल्यात आपण सकाळचीच कामं केली पाहिजे रात्रीचं मी नाही काम करणार हा सॅड्रिक उठ तुझ्या बाजूला आहे एक तर झोपेत एवढ्या मोठमोठ्याने घोडतोस त्या झोपेत बडबड पण करतोस कशी झोप लागणार आम्हाला म्हणजे काल रात्रभर मी ते एकटा झोपलो होतो Thank you.
गुड मॉर्निंग सॅड्रिक, काय पद्धत आहे सकाळी सकाळी उठवण्याची? अरे मग वाजलेत बघ किती. एक तर तूच चॅलेंज दिलंस आणि तूच आता झोपून राहिलेस. उठचे आणि रुचिताला कसं उठवायचं यार. हे रुचिता उठ, उठे उठ. 5 मिनिटं थांब. काय 5 मिनिटं, तू स्वतःच्या घरी नाही आहेस. उठ चल, ए गार्गी सांग ना हिला. उठ ग उठ. अरे काय यार, चला उठा. मस्त गरमागरम चहा पिऊयात आपण. कुठून आणलास तू चहा? गॅस शेगडी काहीच नाहीये, चहा कसा केला? सॅड्रिक कुठून आणलास? आज सकाळी मला अचानक जाग आली म्हणून मी बाहेर चालायला गेलो. ज्या रस्त्यावर चालत होतो तिथे कोणीच नव्हतं. आजूबाजूला फक्त झाडी. मी त्या रस्त्यावर चालत होतो चालत होतो चालत होतो आणि अचानक समोर काय चहाची टपरी दिसली. मी आणला तिथून चहा. काय चहा होतू का? चला सगळ्यांनी मस्त गरमागरम चहा घेऊयात आणि चहा पिऊन झाल्यावर ना पटकन दोघींनी खाली या. साफसफाई करायची आपल्याला. येस. हे घे चला. मी आहे खाली. ओके आलो आम्ही. ऐक ना, साफसफाईची खरंच गरज आहे का? हो ऑफकोर्स गरज आहे. साफसफाई करता करता कदाचित काहीतरी सापडेल आपल्याला. ओके